नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे बेबी केअर रिलेटेड सिरीजमधला, बाळाची मालिश कशी करायची, त्याचे काय फायदे असतात आणि मालिश करताना काय काळजी घ्यायला हवी हे व्हिडिओच्या शेवटी सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आजचा जो आपला टॉपिक आहे बाळाची मालिश, खूप कमेंट्स येत होत्या, पण सिया जवळपास 2.5 वर्षांची आहे त्याच्यामुळे मला तो व्हिडिओ करता येत नव्हता. आत्ता मी गावी गेल्यावरती हा व्हिडिओ शूट केला आहे, पण जे बाळ मी शूट करताना बाळ होतं ते 1 वर्षाचं आहे. बाळ वारंवार उठत होतं, तुम्ही ते बघू शकता. तरी थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले, त्याच्यामध्ये मग मी सियाच्या ज्या काही छोट्या छोट्या क्लिप्स होत्या त्या मी ॲड करते, सो दॅट तुम्हाला व्यवस्थित कळेलच. आणि पुन्हा एक थोडंसं अजून नेक्स्ट इयर आपण ट्राय करू एकदम न्यूबॉर्न बेबी चा मसाज दाखवायला. आता सध्या तरी जवळपास कुठेही मला, म्हणजे माझ्या रिलेटिव्समध्ये वगैरे न्यूबॉर्न बेबी नाही आहे. नेक्स्ट इयर येईल तेव्हा आपण ते व्हिडिओ शूट करू नक्की. तर बाळाच्या मालिश करण्याचे काय फायदे आहेत थोडक्यात सांगते. बाळाचे जे मसल्स असतात त्याला रिलॅक्स करण्याचं काम मसाज करतं, नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याचं काम होतं. नंतर बाळांमध्ये झोप न लागण्याचा जर प्रॉब्लेम असेल तर बाळ शांत झोप लागण्यामध्ये सुद्धा मसाज केल्याने बऱ्याच प्रमाणात फायदा होतो. बाळांना भूक लागते मसाज केल्यामुळे. त्यानंतर जे आपण मसाज करतो त्याच्यामुळे बाळाच्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. त्यानंतर बाळाला जर कॉन्स्टिपेशन, गॅस, कॉलिकचा त्रास असेल तर त्यापासून सुद्धा आराम मिळतो. त्यासोबतच कफ असेल तर जी आपण उष्णता जी क्रिएट होते मसाज करताना त्याच्यामुळे सुद्धा कफपासून आराम मिळण्यास मदत होते. नवजात बाळाची मालिश केल्यामुळे बाळाची हाडं मजबूत होतात, मसल्ससुद्धा मजबूत होतात आणि मालिश हा बाळासाठी एक प्रकारचा व्यायामच असतो. बाळाचं शरीरसुद्धा मोकळं राहण्यामध्ये मदत होते. तर हे झाले बाळाची मालिश करण्याचे फायदे. आता बघूया बाळाची मालिश कशी करायची स्टेप बाय स्टेप आणि मालिश करताना काय काळजी घ्यायला हवी, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते व्हिडिओच्या शेवटी सांगेन. बाळाच्या डोक्यावर थोडं तेल लावा, हळूहळू ते तेल डोक्यावर सगळीकडे पसरवा. असं करताना टाळूची म्हणजेच बाळाच्या डोक्यावरील मऊ भागाची काळजी घ्या, तिथे दाब देऊ नका. तुम्ही मसाज करताना कोमट तेलाचा सुद्धा वापर करू शकता. बाळ अगदीच लहान असेल तर तेल किती कोमट आहे, कसं आहे ते सुद्धा चेक करा. त्यानंतर बाळाच्या चेहऱ्याला तेल लावा, बोटांनी कपाळापासून हनुवटीकडे अशा प्रकारे मसाज द्या. तुमच्या बोटांनी कपाळापासून हनुवटीकडे वरच्या बाजूने खालच्या डायरेक्शनला अशा प्रकारे मसाज करा. त्यानंतर बाळाला पायावरती पाठीवर झोपवा. तुमचे दोन्ही हात बाळाच्या छातीवर मध्यभागून बाहेरच्या बाजूला खांद्याच्या दिशेने मसाज करा. छातीवरून खाली पोटाकडे सुद्धा मसाज करू शकता. बाळाच्या हाताचा मसाज व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा. पोटावर तुम्ही मसाज करताना बेंबीच्या भोवती वर्तुळाकार मालिश करू शकता, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये किंवा वरून खाली. त्यामुळे बाळाला गॅसपासून आराम मिळण्यामध्ये मदत होते. हलक्या हाताने मसाज करायचा आहे. इथे तुम्हाला दोन बाळ दिसत आहेत, एक माझ्या कझिनचं आहे आणि एक छोटं न्यूबॉर्न जे दिसतंय ते सिया आहे. त्यानंतर बाळाच्या पायाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसाज करायचा आहे, खालच्या बाजूने वरच्या बाजूला आणि राऊंडमध्ये आतून बाहेर, मांडीवरती आतून बाहेर असं. त्यानंतर बाळाचे जे तळपाय आहेत त्यांच्यावरती सुद्धा थोडंसं अंगठ्याने तुम्हाला प्रेस करायचं आहे.
त्यानंतर अशा प्रकारे दोन्ही पाय एकत्र पकडून खालून वर अशा प्रकारे मसाज केल्याने बाळाचे पाय सरळ राहण्यामध्ये मदत होते. बऱ्याचदा बाळ जेव्हा चालायला सुरुवात करतं तेव्हा कधी कधी बाळाचे पाय वाकडे पडतात, तर हा प्रॉब्लेम होणार नाही. तर बाळाच्या चेहऱ्याची मसाज करताना बाळाच्या भुव्यांवर सेंटरपासून साईडला असं करायचं आहे. नाकावर सुद्धा आत्ता दाखवला तसा तुम्हाला 4 ते 5 वेळा करायचा आहे आणि हनुवटीवर अशा प्रकारे अंगठ्याने थोडंसं प्रेस करून मसाज करायचा आहे. जास्त दाब द्यायचा नाही. घेत असेल तर बाळ मसाजचा आनंद घेत असेल तर अशा वेळेला तुम्ही ह्या स्टेप्स जास्त करू शकता, जास्त वेळा करू शकता. त्यानंतर हातांचा असा प्रकारे व्यायाम आहे तो करायचा आहे. त्यानंतर लेफ्ट हँड आणि राईट लेग, राईट हँड लेफ्ट लेग अशा प्रकारे सेंटरला पकडून जॉईंट्स पकडून थोडेसे स्ट्रेच करायचे आहेत. त्यानंतर पायसुद्धा अपोजिट हँड अपोजिट लेग घेऊन पोटाजवळ आणायचे आहेत. त्यानंतर बाळाला पोटावरती झोपवा, पाठीवर दोन्ही हातांनी मालिश करा, मानेपासून खाली मालिश करायची आहे. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मणक्यावर अशा प्रकारे मालिश करा, मानेवर अशी मालिश करा. पोटावर झोपल्यानंतर पुन्हा पायांची मालिश करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बाळाची मालिश कशी करायची हे आता तुम्ही पाहिलं, आता काय काळजी घ्यायची ह्याविषयी सांगते. मालिश करताना बाळ जर इरिटेट होत असेल तर एखादी स्टेप तुम्ही स्किप करू शकता. तरीही बाळाने ऐकलं नाही, बाळ रडत असेल, तर त्या दिवशी तुम्ही मसाज नाही केला तरी चालेल. किंवा टाईम चेंज करा. समजा तुम्ही 11 वाजता घेतले पण बाळ इरिटेट असेल त्यावेळेला, तर मग तोच टाईम तुम्ही बाळानंतर जेव्हा झोपेतून उठतं 2 वाजता 3 वाजता असं थोडंसं त्या दिवशी टाईम चेंज करा. तर बाळाचा मसाज करताना एकदम हलक्या हाताने मसाज करायचा आहे, जास्त प्रेशर अप्लाय करायचं नाही आहे. त्यानंतर बाळाचा मसाज करताना बाळासोबत गप्पा मारा, हसा, बाळाला गोष्टी सांगा, जेणेकरून बाळ त्या ॲक्टिव्हिटीमध्ये बाळसुद्धा इन्वॉल्व असेल. त्यानंतर शक्यतो मसाजचा टाईम, आंघोळीचा टाईम हा फिक्स असू द्या. वारंवार त्याच्यामध्ये चेंजेस करू नका, म्हणजे बाळाचं रुटीन सेट होण्यामध्ये त्यामुळे मदत होईल. बाळाची मालिश केल्यानंतर त्याला थोडा वेळ तसंच राहू द्या, लगेच आंघोळ घालू नका. साधारणतः 1-15 मिनटं तरी तसंच राहू द्या, तेल शरीरामध्ये जिरू द्या. त्यानंतर बाळाने जर खाल्लं असेल तर लगेच मालिश करू नका, किंवा मालिश केलं की लगेच बाळाला खाऊ घालू नका. आणि बाळाला खाऊ घातल्यानंतर जर मालिश केली तर पोटावरती दाब पडून, कारण आपण बाळाला पालथं पण ठेवतो किंवा जो मसाज करतो त्याच्यामुळे बाळाला उलटी होऊ शकते. तर या काही टिप्स आहेत जे मालिश करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबद्दल. तर बाळाची मालिश कशी करावी, काय काळजी घ्यावी याविषयी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.